पक्षप्रवेश नाहीये माझा, पक्षप्रवेश नाहीये त्या तुमचा? नाहीये, मी फक्त साहेबांना भेटायला आलोय. ताईया, काल तुम्ही ताईंना देखील भेटलात, काय त्या भेटीत चर्चा झाल्या? सुप्रिया ताईंना रात्री भेटलात अशी एक बातमी आहे, रात्री 11 वाजता तुमची मोदी बागेत भेट झाली सुप्रिया ताईंसोबत. फोटो आहेत त्याचा? नाही, दाखवा. आहेत आज पक्षप्रवेश? त्या पक्षप्रवेश करणार का? पक्षप्रवेश नाहीये, मी अमोल कोल्हे साहेब आणि माननीय पवार साहेबांना भेटायला. अमोल कोल्हेंनी आम्हाला बाहेरच इशारा दिलाय की येतो ट्रेलर, हे पिक्चर अभि बाकी आहे, त्या पिक्चरचा हिरो वसंत मोरे असतील का? आज मागच्या वेळेस विकास कामांच्या संदर्भात त्यांची भेट घेतली होती, आता एक महिन्यात असा कुठला विकास प्रकल्प दुसरा नवीन काढलाय की? विकास प्रकल्पाचा विषय नाहीये, येऊ घातलेल्या निवडणुका ताकाला जाऊन भांडायला पावणार नाही. ज्या निवडणुका आहेत त्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये साहेब मला बोलवले, मी आलोय. बरं, लोकसभा जरी नाही मांडली तरी पुढचा काळ हा आगामी सगळा विधानसभा पालिका आहे, विधानसभेसाठी जर तुम्हाला मिळालं तर लोकसभा पहिलं. अरे मी आलोय कुठं? पक्षप्रवेशासाठी मी आलेलो नाहीये, मी साहेबांनी मला बोलवून भेटायला. पण नेमकं तात्या, आज 4 वाजता निलेश लंके यांचा प्रवेश आहे, त्याच्यामुळे कार्यकर्त्यांनी माध्यमांना असं वाटतं की तुम्ही देखील प्रवेश करता. माझा प्रवेश नाहीये, मी इथं साहेबांना भेटायला. पुणेकरांचा कौल आता किती दिवस तुम्ही घेणार आहात आणि शेवट निवडणूक लागू द्या, निवडणूक तर लागू द्या. बरं, अजून निवडणूक लागलेली नाहीये. आता निसर्ग मंगल कार्यालय ज्यावेळेस तुम्ही भेटला होतात ना, त्यावेळेस तुमच्या मतदारसंघातल्या एका मैदानाचा विषय होता, आज कुठला विषय? मैदान तात्या मारणार का? मुलाचं मैदान मारायचं म्हणून आलो. अजून त्या बाबतीमध्ये कुठल्याही चर्चा नाहीये, मला फक्त आज मी प्राथमिक साहेबांना भेटण्यासाठी या ठिकाणी आलो. अमोल कोल्हेंची काय चर्चा झाली? मतदारसंघाच्या संदर्भामध्ये मी त्यांच्या सोबत चर्चा केली, साहेबांना मी त्यांच्या मतदारसंघात राहतो. आता बोलताना तुम्ही असं सांगितलं की मी पुण्यातून राष्ट्रवादी, ते आता काही सांगू शकत नाही, ते आडाखे आता बोलून काहीच उपयोग नाहीये. मी आता फक्त मला साहेबांना भेटण्यासाठी मी या ठिकाणी आलोय, आणि मला तुम्ही सांगितलंय साहेबांनी तयारी दर्शवली तर तुम्ही जाणार का? साहेबांनी तयारी दर्शवली तुम्ही जाणार का? अजून मी काहीच सांगू शकत नाही, मला फक्त भेटण्यासाठी बोलवलंय, माझ्याकडे जे काही विषय आहेत तुम्ही साहेबांना दाखवण्यासाठी आले, तो विषय दाखवल्यानंतर मी जाताना बोलेल. साहेबांना काय बोलून दाखवणार? तात्या साहेबांना काय बोलून दाखवणार? असं काहीतरी विषय आहे का? नाही, मी त्यांच्या वार्डात राहतो, मी त्यांच्या प्रभागात राहिलाय, मी त्या शिरूर लोकसभेत राहतो मी. आणि आमची मैत्री आजची नाहीये, गेल्या 5 वर्ष 7 वर्षापासून आमची मैत्री आहे, त्यामुळे मी साहेबांना भेटायला. काय ठरलेलं नाहीये, ठरवायचंय, ठरवण्यासाठी येतो, ठरलंय नाही काय ठरवण्यासाठी. प्रश्न असायचा की आतापर्यंत आम्हाला क्लिअर नव्हतं, पण शेवटी तात्या राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या कार्यालयात दिसले, म्हणून हा प्रश्न आहे. कार्यालयात क्लिअरिफिकेशन हवंय, बाकी काय नाही. कार्यालयात आलोय, कार्यालयात काय प्रवेशासाठी जेव्हा असं काही नाहीये, कार्यालयात भेटण्यासाठी सुद्धा माणूस येतो, मी कार्यालयात साहेबांना भेटण्यासाठी आलोय.